बरेच जण मंत्री होतात परंतु स्वतःशिवाय दुसऱ्या कुणालाही ते निवडून आणू शकत नाही, हे बरोबर नाही। शेवटी तुम्हाला मंत्रीपद पाहिजे असेल, उद्याच्याला अजित पवार उपमुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे। त्याच्यामध्ये दिलीप रावांची मदत घ्या, दत्ता भरणेची मदत घ्या, प्रदीप गारडकरची मदत घ्या, प्रशांतची जगतापांची मदत घ्या, अजित गव्हाणेची मदत घ्या, पण शेवटी आपल्याला मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो। हा एक विश्वास तिथं प्रत्येकाने जर उगाशी बाळगला तर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं चित्र, जे सातत्याने मागाशी बरेच जण म्हणले ना की पहिला नंबर आला पाहिजे, सगळ्यात मोठा पक्ष झाला पाहिजे, भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही। भाषणामध्ये तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल, जोश मिळेल, परंतु बोलणाऱ्याने पण आपण पण किती भागामध्ये जातो, काय करतो, आपण ज्या जिल्ह्यातनं येतो त्या जिल्ह्यात तरी आपण एकोपा ठेवलाय का, याचं पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे। मला पण खूप काही बोलता येतं, त्याचं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी कुणाचा अपमान करण्याच्या करता इथं भाषण करत नाही,